नमस्कार, स्वागत है तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड। आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 65। पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेले नाहीये प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया भाग 65। बनीचा कॉल बघून श्री बाहेर गेला आणि त्याने फोन रिसीव केला। हॅलो हॅलो भाई, गुड न्यूज आहे, तू काका झाला आहेस, मुलगी झाली, बनी आनंदात बोलत होता। कॉंग्रॅच्युलेशन्स बनी, सई कशी आहे, बाळ कसं आहे, कधी झाली डिलिव्हरी, श्रीने विचारलं। बाळ आणि बाळाची आई दोघी बऱ्या आहेत भाई, आत्ताच डॉक्टर बाहेर आले आणि लगेच तुला कॉल लावला, अजून घरी सांगायचं आहे। सई आणि बाळाची काळजी घे, श्रीने सांगितलं। हो भाई, पण तू कधी येणार आहेस आणि बहिणी तिलासुद्धा घेऊन येशील ना, बाळाचं नाव त्याची काकीच ठेवणार असं मी आणि सईने ठरवलं आहे। बनी भाऊक झाला होता। एक दोन दिवसात इथलं काम होईल असं दिसतंय, तू तिकडे सांभाळ व्यवस्थित, काळजी घे, श्री म्हणाला आणि कॉल कट केला। आदी गुड न्यूज आहे, श्री आत येत म्हणाला आणि आदित्यने त्याच्याकडे बघितलं। सईला मुलगी झाली, मी काका आणि तू मामा झालास, श्री हसत म्हणाला। काय बोलत आहेस, कॉंग्रॅच्युलेशन्स काका आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मामा, श्री आणि आदित्य एकमेकांना हात मिळवत म्हणाले। यांचं काय, अजून गप्पच आहेत का, श्री आम्माकडे बघत आदित्यला म्हणाला। हो, अजून काही तोंड उचकलं नाही, आदित्य म्हणाला। आम्मा हे बघ, ती कालिंदी नाही, आमची आदिती आहे, हे आम्ही सहज सिद्ध करू, तिला घेऊनसुद्धा जाऊ, तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही। पण जर ह्या म्हाताऱ्या बाबाचं एखादं हाड मोडलं तर काय करशील, आणि आम्ही जर तुम्हाला फ्रॉडच्या आरोपात तुरुंगात टाकलं तर नीलाचं काय होईल, हा तरी विचार कर, ती मुलगी एकटी कशी राहील, अजूनही वेळ आहे, खरं काय ते सांगा, आम्ही तुम्हाला सोडून देऊ, श्री म्हणाला। सांगते पण त्यांना मारू नका, आम्मा रडत म्हणाली। ठीक आहे यादव, मारू नका त्यांना, आदित्यने सांगितलं आणि आवाज यायचे बंद झाले। आम्मा बोला आता, आमची मुलगी कालिंदी, आम्मा बोलत होती की आदित्यने थांबवलं। कालिंदीबद्दल माहीत आहे आम्हाला, तिला मुलगी झाल्यानंतर काय झालं ते सांगा, आदित्य नजर रोखत म्हणाला। कालिंदीला मुलगी झाली, ती 3 महिन्याची झाली, तेव्हा कालिंदीचा नवरा नीलाला घ्यायला आला, त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं आम्हाला माहीत नाही, पण तेव्हापासून कालिंदी उदास झाली होती, गप्प राहत होती। तिला घरी जाण्याविषयी विचारलं की ती म्हणायची, नीलाचे वडील आता आम्हाला गावाला ठेवणार नाहीत, ते मुंबईला नेणार आहेत, म्हणून नीला थोडी मोठी झाली की मग न्यायला येतो असं ते म्हणतात, असं म्हणून ती आम्हाला टाळत होती, आम्हालासुद्धा ते खरं वाटलं होतं। नीला वर्षाची होऊन गेली तरी मुकेश तिला न्यायला आला नाही, म्हणून आम्ही तिला विचारायला लागलो, त्याच्याबरोबर बोलायचं आहे असं तिला सतत म्हणत होतो, पण ती ते कामात आहेत, उद्या फोन करतील असं काही बाई कारण देऊन टाळायचे। एक दिवस एका पूजेसाठी मी आणि पंडितजी गेलो होतो, तिथून परत आलो तर नीला घरात एकटीच रडत होती, कालिंदी कुठेच नव्हती। आम्ही आजूबाजूला बघितलं, बराच वेळ तिची वाट पाहिली पण ती काही आली नाही। तेवढ्यात माझं लक्ष तिच्या पेटीकडे गेलं, त्यावर एक कागद उडत होता, मी तो घेतला आणि कालिंदीच्या बापूला दिला, त्यांनी तो वाचला आणि ते रडायला लागले। त्यात लिहिलं होतं, माझा शोध घेऊ नका, जोपर्यंत तुम्हाला ही चिठ्ठी मिळेल मी ह्या जगात नसेल। आम्ही वेड्यासारखं तिला शोधत होतो। त्या रात्रीच्या अंधारात मी आणि पंडितजी त्या लहान नीलाला घेऊन नदीच्या काठावर फिरत होतो। आम्ही मुकेशला फोन करून कालिंदीविषयी विचारलं तर त्याने आम्हाला झटकलं, मी तुमच्या मुलीला कायमची तुमच्याकडे सोडली होती, मला तिच्याविषयी काहीच माहीत नाही, मला परत कॉल करू नका, माझा आणि तुमच्या मुलीचा काही संबंध नाही, असं म्हणत त्याने फोन कट केला। आम्ही कालिंदीला खूप शोधलं पण बदनामीच्या भीतीने आम्ही कुणाला काहीच न सांगता सकाळीच मुंबईसाठी ट्रेन पकडली। दुसऱ्या दिवशी आम्ही मुकेशच्या घरी गेलो तर दरवाजा एका बाईने उघडला, ती गरोदर होती। तिला मुकेशविषयी विचारलं तर तिने ती त्याची बायको असल्याचं आम्हाला सांगितलं। उरली सुरली उमेदसुद्धा आमची संपली होती। आम्ही तसेच आल्या पावली परत निघालो। आम्हाला आशा होती की कालिंदी तिच्या नवऱ्याला तरी भेटायला येईल किंवा त्याला तिच्याबद्दल कळलं तर त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होईल, तो नीलाचा स्वीकार करेल, पण असं काहीच झालं नाही। आम्ही परत रिटर्न ट्रेन पकडली। कालिंदीचे बापू वेड्यासारखे करत होते, काहीच बोलत नव्हते। त्यातच काही तासांनी रात्रीच्या वेळेस ट्रेन अचानक बंद झाली।
पुढे ब्रिज कोसळला आहे आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रेनचा काही भाग नदीत कोसळला आहे अशी खबर आली। आता ट्रेन पुढे जाणार नव्हती, कोणी आत बसलं तर कोणी बाहेर डोकावून बघत होतं। कालिंदीचे बापू मात्र ट्रेनमधून उतरून चालायला लागले। मी पाठीमागून आवाज देत होते पण ते ऐकत नव्हते, पुढे पुढे चालत होते। शेवटी मी सुद्धा नीलाला घेऊन खाली उतरले। कालिंदीचे बापू झपाझप पावलं टाकत नदीच्या दिशेला चालले होते। अचानक विजा चमकायला लागल्या होत्या। ते चालत चालत पुढे गेले, मी सुद्धा धावत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते। रस्ता सुनसान होता, अंधारात बुडालेला होता। पंडितजी एकदम नदीच्या किनाऱ्यावर होते, मी सुद्धा त्यांच्यापासून थोडंसं लांब होते आणि वीज चमकली। समोर एक मुलगी पडलेली दिसली, तिला पाहून पंडितजी पटकन खाली बसले। त्यांनी तिची नाडी चेक केली, त्यांच्या पिशवीतून एक जडीबुटी काढली आणि तिच्या तोंडात टाकली। मी त्यांना काय करत आहात असं विचारलं तर मला म्हणाले, ही बघ कालिंदी सापडली, तिची नाडी खूप धीमी आहे, तिला उपचाराची गरज आहे। ते बोलतच होते की पाऊस चालू झाला। माहिती नाही त्या दिवशी असं काय झालं होतं की पंडितजींनी त्या मुलीला उचलून पाठीवर टाकली। रस्त्याकडे पटापट पावलं टाकत आम्ही चाललो होतो की एक टेम्पोवाला आमच्याजवळ येऊन थांबला। कुठे जायचं आहे तुम्हाला, त्याने विचारलं। पंडितजी मात्र स्वतःच्याच तंद्रीत होते, आम्हाला अगोदर आतमध्ये घ्या, हिला उपचाराची गरज आहे म्हणत त्यांनी त्यांच्या पिशवीतून बरीच जडीबुटी काढली। त्या औषधी ते तिला टेम्पोमध्येच देत होते। माझी कालिंदी म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते। शेवटी मीच त्या टेम्पोवाल्याला सांगितलं की कुठेतरी आसरा मिळेल अशा ठिकाणी आम्हाला सोडा, आमचे कपडे ओले आहेत आणि आमच्या मुलीच्या डोक्याला जखमसुद्धा झाली आहे, तिला डॉक्टरांची गरज आहे। त्याने आम्हाला त्याच्या घरी नेलं। पंडितजींनी त्या मुलीची जखम साफ करून तिला पट्टी केली, डॉक्टरांना बोलवायची गरज नाही असंही ते म्हणाले। दुसऱ्या दिवशी दुपारी त्या मुलीला शुद्ध आली, पण फक्त थोड्या वेळासाठी। त्यानंतर ती मुलगी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली, पण तिला काहीच आठवत नव्हतं। बस त्यानंतर आम्ही काशीला गेलो नाही, इकडे मथुरेला निघून आलो। त्या मुलीला आम्ही ती आमची मुलगी आहे असं खोटं सांगितलं। आम्ही तिला सांगितलं की आम्ही तिला आणि तिच्या मुलीला घेऊन तिच्या नवऱ्याच्या घरी गेलो होतो, पण तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या मुलीला टाकून दिले। त्याचा तिच्यावर संशय होता, त्याने तिच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप केले। नीला त्याची मुलगी नाही असंही तो म्हणाला आणि आम्ही परत येत होतो तेव्हा तिने पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तिच्या डोक्याला मार लागला आणि तिची स्मृती गेली असं खोटं आम्ही तिला पटवून सांगितलं। बस त्यानंतर आम्ही काशीला गेलो नाही, इकडे मथुरेला निघून आलो। ती मुलगी कालिंदी बनून आमच्याबरोबर राहत होती, नीलाला जीव लावत होती, पण अधूनमधून तिच्या डोक्यात दुखायचं, तिला अंदूकअंदूक दिसायचं, कधी कधी तिला स्वप्नसुद्धा पडायची। ती म्हणायची तिला दोन माणसं बोलताना दिसतात, तिला दोन बंगले दिसतात, कदाचित तिची स्मृती परत येत होती। पण तिला जर सगळं आठवलं तर आमचं काय होईल, नीलाचं काय होईल, हा प्रश्न आम्हाला सतावत होता। कालिंदीमुळे आम्ही निश्चिंत झालो होतो, ती आमचा म्हातारपणाचा सहारा झाली होती, माझ्या नीलाची आई झाली होती, आमच्या मागे नीलाला ती सांभाळेल अशी आम्हाला खात्री पटली होती। म्हणून मग कालिंदीच्या बापूने तिच्यासाठी एक औषधी आणली, जी खाल्याने तिला तिचं पूर्व आयुष्य आठवणार नाही, पण ती औषधी जर तिला नाही मिळाली तर त्या दिवशी तिला थोडं थोडं काहीतरी दिसायचं किंवा स्वप्न पडायचं, आणि असं होताना तिचं डोकं खूप दुखायचं। म्हणून आम्ही तिला सांगितलं की हे औषध खाल्याने तुझं डोकं दुखणार नाही, ती सुद्धा ते घ्यायला लागली। पण जेव्हापासून तुम्ही आलात ते औषध खाऊनसुद्धा तिला त्रास होत होता आणि म्हणून तुम्ही तिचं औषध डबल केलं, हो ना, श्रीने नजर रोखत विचारलं। हो आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, स्वार्थामध्ये आंधळे झालो होतो आम्ही, आम्हा रडत होती। यादव त्यांना आत घेऊन ये, श्री म्हणाला आणि यादव पंडितजींना घेऊन आला। कालिंदी के बापू आप ठीक तो है ना, आपको कहीं लगी तो नहीं ना, म्हणत आम्हा त्यांना चेक करत होती। मी ठीक आहे कालिंदीची आम्मा, पण तू ह्यांना सगळं का सांगितलं, बाबा म्हणाले। त्यांना तर तसंही कळलंच होतं आणि मोठी माणसं आहेत ही, आपल्याला ऐकणार नाहीत ते, कालिंदीला घेऊन जातील, मग लपून तरी काय उपयोग आहे, आम्मा म्हणाली। कालिंदीची आम्मा हे आपल्या कालिंदीला घेऊन गेले असते तरी चाललं असतं, पण तिने जाताना आपल्याकडे तिरस्काराने घृणेने तर बघितलं नसतं, तिच्या डोळ्यात आपल्याबद्दल प्रेम असतं। आता हे तिला सगळं सांगणार आणि मग ती आपल्याविषयी काय विचार करणार, बाबा रडत बोलत होते। बाबू मी नेहमी तिच्यामध्ये माझ्या कालिंदीला बघितलं, तिच्या डोळ्यात माझ्याविषयी तिरस्कार मी नाही बघू शकणार, त्यापेक्षा मला मारून टाका, मला वाटल्यास जेलमध्ये टाका,
मला तिला त्रास द्यायचा नव्हता, मला तर फक्त तिला माझ्याजवळ ठेवायचं होतं. माझा स्वार्थ माझ्यावर हावी झाला होता. अतिप्रेम आणि अतिस्वार्थ नेहमी माणसाकडून गुन्हे घडवतो. तसंच काही माझ्याबरोबर सुद्धा झालं होतं. तुम्ही तिला घेऊन जा, आम्ही तिच्या नजरेला नजर नाही मिळू शकणार, बाबा रडत बोलत होते. बाबा, आम्ही विचार केला असता तर ज्या दिवशी आम्ही आदितीला बघितलं त्याच दिवशी तुम्हाला इथे आणलं असतं आणि थोडा मार खाल्यावर तुम्ही सगळं सांगितलंसुद्धा असतं. पण नक्की काय झालं होतं हे आम्हाला माहीत नव्हतं आणि तुम्हाला चुकीचं ठरवून आम्हाला मोकळं व्हायचं नव्हतं. तुम्ही आमच्या आदितीला वाचवली हे तुमचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहे. आदिती तुम्हाला आई वडील मानते, तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला त्रास देणं म्हणजे तिला त्रास देण्यासारखं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला त्रास न देता तुमची सगळी माहिती मिळवली आणि मग तुम्हाला इथे आणलं. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, तुम्ही केलेली चूक तुम्ही सुधारू शकता, आदित्य म्हणाला. म्हणजे? बाबाने आदित्यकडे बघितलं. तुम्ही स्वतःच कालिंदीला सांगा की ती तुमची मुलगी नाही, ती तुम्हाला कशी भेटली ते. आम्ही तिला तुमच्या औषधाविषयी सांगणार नाही. तुमची आठवण तिने नेहमी प्रेमानेच काढावी असं आम्हालासुद्धा वाटतं. तुम्ही तिला कधीही भेटू शकता, आम्ही अडवणार नाही. आता तुम्ही काय तो निर्णय घ्या, आम्ही तिला सांगायचं की तुम्ही सांगताय, श्री बाबांकडे बघत म्हणाला. आम्मा बाबाने एकमेकांकडे पाहिलं. आम्ही सांगू तिला, बाबा म्हणाले. श्री, पण आदितीला असं डायरेक्ट सांगितल्याने तिला काही त्रास तर होणार नाही ना? आपण रिस्क नाही घेऊ शकत, आदित्य म्हणाला. हो आदी, मी त्याचा विचार केला आहे. त्यासाठी मी डॉक्टर घोरपडेंना बोलून घेतलं आहे. ते मथुरेत आहेत, उद्या सकाळी घरी येतील ते. आदितीला एक्झामिन करून मग काय ते ठरवू, श्री म्हणाला. आणि त्यांनी आम्मा बाबालासुद्धा समजावून सांगितलं. पहाटे 3 वाजता आदी आणि श्री आम्मा बाबाला घेऊन घरी आले. कालिंदी आणि साक्षी दोघी जाग्या होत्या. आम्मा बाबा, आप ठीक तो है ना? का नेलं होतं तुम्हाला? कालिंदी त्यांच्या गळ्यात पडून रडत होती आणि ते दोघेही रडत होते. कालिंदी शांत हो, त्यांना आराम करू द्या. आता सकाळी बोल त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते, श्री म्हणाला. साक्षी, कालिंदीला वर घेऊन जा, मी नीलाला वरती घेऊन येतो, आदित्य म्हणाला. आणि त्याने नीलाला उचललं. साक्षी, कालिंदी आणि नीला एका रूममध्ये झोपल्या होत्या. दुसऱ्या रूममध्ये श्री आणि आदित्य बसले होते. जे काही आम्मा बोलली ते ऐकून दोघेही थोडे भावूक झाले होते. आम्मा आणि बाबाने कालिंदीला त्रास जरी दिला असला तरी तिचा जीव त्यांनी वाचवला होता. तिला मुलीसारखं जपलं होतं, प्रेम दिलं होतं. आज त्यांच्यामुळेच त्यांची आदिती जिवंत होती हे सुद्धा विसरून चालणार नव्हतं. म्हणूनच त्यांनी त्या दोघांना काहीच शिक्षा न देता परत घरी आणलं होतं. पण आदितीच्या बाबतीत आता रिस्क नको होती म्हणून तिला ते वरती घेऊन आले होते. आदी, आदी, साक्षी डोरवर थाप मारत होती. काय झालं? आदित्यने डोर ओपन करत विचारलं. आदी, आदिती रूममध्ये नाही, बहुतेक खाली गेली आहे, साक्षी म्हणाली. नीला ती कुठे आहे? आदित्यने विचारलं. ती इथेच आहे, साक्षी म्हणाली. आणि दोघेही खाली गेले. आदित्य आणि साक्षी खाली गेले. घरात गेले तर आदिती नाश्ता बनवत होती आणि आम्हाला काल काय झालं, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये का नेलं होतं हे विचारत होती. अम्मा चुप काहे बेटी हो, कुछ तो बोलो, कब से पूछ रही हूँ मैं और तुम हो कि कुछ बोल नहीं रही हो. आदिती तिला वारंवार तेच विचारत होती पण अम्मा गप्पच होती. कालिंदी काहीच झालं नव्हतं, एक गैरसमज झाला होता. ह्यांना कोणीतरी दुसरंच समजून पोलीस घेऊन गेले होते. बहुतेक दोघेही त्याच शॉकमध्ये आहेत म्हणून गप्प आहेत, आदित्य म्हणाला. सच्ची भाईजी, मेरे अम्मा बाबा कुछ गलत काम कर ही नहीं सकते, कालिंदी चहा कपात गाळत म्हणाली. तिने चहा आदित्य आणि साक्षीला दिला. भाईजी, तुमचे आणि तुमच्या मित्राचे खूप उपकार झाले माझ्यावर, नाहीतर एवढ्या रात्री मी कुठे गेले असते, काय केलं असतं, माझ्या आम्मा बाबाला सोडवतासुद्धा आलं असतं की नाही माहीत नाही. तुमचे खरंच खूप खूप उपकार झाले, कालिंदी हात जोडत म्हणाली. भाई म्हणते मला आणि उपकाराची भाषा पण बोलतेस, हे मला पटत नाही कालिंदी. अजून एक, काल अम्माने सांगितलं तुला कधी कधी खूप त्रास होतो, तुझं डोकं खूप दुखतं आणि तुला काही स्वप्नसुद्धा पडतात म्हणून, आदित्य म्हणाला. हां भाईजी, मला ना कधी कधी भास झाल्यासारखे वाटतात. कधी कधी असं वाटतं हे अगोदरसुद्धा झालं आहे. मला काही अंधुक दृश्य दिसतात आणि मग माझं डोकं खूप दुखायला लागतं. बाबांची जडीबुटी घेतली की मला जरा बरं वाटतं पण हल्ली त्या औषधानेसुद्धा मला काही फरक पडत नाही, कालिंदी म्हणाली. आता एक डॉक्टर येतील, त्यांना तुला जे काही वाटतं, जो काही त्रास होतो तो नीट सांग, ते तुला लवकर बरं करतील, साक्षी प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. आदी, श्रीने बाहेरून आवाज दिला.
हो आलो, आदित्य बाहेर गेला। श्रीसोबत डॉक्टर घोरपडे होते। तू तिला कल्पना दिली आहेस? श्रीने विचारलं। हो आत्ताच। पण भाभी, माझ्यासाठी तुम्ही का त्रास करून घेत आहात? मला हे बरं नाही वाटत, कालिंदी तोंड बारीक करत म्हणाली। आत्ताच तुझे भाईजी काय बोलले ऐकलंस ना? मग परत असं बोलू नको, नाहीतर त्यांना राग येईल। ते तुला बहीण मानतात म्हणून तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतात, साक्षी म्हणाली। आणि अदितीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली।